अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला दावतर तलवारीशी नात हे मातीशी भकर सरनवरची रोज रखायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही चवर तवर झुंजत रायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो र इंग्रजांची आत्मीयवणी करून हा किल्ला ते ताब्यात घेतला. नंतर शेवटी सरदार वल्लभभाई पटेलांनी जेव्हा हैदराबाद संस्थान आक्रमण करून तेव्हा हा किल्ला शेवटी भारतात विलीन झाला. हा या किल्ल्याचा असा मोठा इतिहास आहे जो बराच आपल्याला माहीत नाहीये. अशी होती की आजूबाजू भोवती असणारी ही खंदक 40 फूट खोल अशी आणि 60 फूट
अतिशय अंधार असल्यामुळे जाणं ते जास्त सैन्य आत घेऊन जाणं सोपं नव्हतं. आणि जर मसालीच्या जोरावर आत जाण्याचा प्रयत्न केला तर किल्लेदारांना समजायचा आणि विषारी बाणांचा मारा व्हायचा. आणि ती काला पहाड तोफ आणि मेंढा तोफ ही पण इथे वैशिष्ट्य होती की सैन्य पुढे येऊ शकायचं नाही या तोफांच्या माऱ्यामुळे. आणि मेंढा तोफीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मागच्या बाजूने मेंढा आकाराची